कसे आहात सगळे? आपण बसून घ्या बसून. ऐकू नाही आला तुमचा आवाज? अजून नाही आला? आता आला आवाज. बसून घ्या बसून घ्या. मला वाटतं आज सोलापूरमध्ये तुमचा आवाज एवढा जास्ती आहे, एवढ्या जोरात आहे की मला काही बोलण्याची गरजच नाही आहे. पण मला ऐकायचा मुलांचा आवाज जास्ती की मुलींचा आवाज जास्ती आहे? नाही थांब, पहिले मुलं ओरडू द्या, आता मुली. मुलींचं जास्ती आहे बरं. हा जरी आपला आवाज असला तरी मी हा युवा संवाद आदित्य संवाद कार्यक्रम ह्याच्यासाठीच घेतो. बसा बसा, मी सगळ्यांबरोबर फोटो घेणार आहे. बसून घ्या बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांबरोबर फोटो घेणार आहे मी. बसा बसा, सेल्फी काढूया, सगळ्यांबरोबर काढूया. मी हा कार्यक्रम एवढ्यासाठीच घेतो नेहमी हा, कारण जसं तुमचा आत्ता आवाज आहे, एवढ्या जोरात आवाज आहे, तसं आपल्या देशात खूप वेळा असं असतं की या इतर सगळ्या आवाजांमध्ये तरुणांचा आवाज हा कधी कधी कमी ऐकू येतो, दबला जातो. अरे बापरे, मागे पण मुलं आहेत मला वाटतं. थोडे इकडचे, थोडे बाजूला, थोडे बाजूला. नाही घाबरू नका, मी पडत नाहीये. थोडे बसून घ्या. दिसतोय मी? तर हा तुमचा आवाज जो दबलेला असतो, खूप वेळा आम्ही जेव्हा राजकीय पक्ष म्हणून काम करतो, सामाजिक पक्ष म्हणून काम करत असतो, वेगळ्या संघटना काम करत असतो, तेव्हा आम्ही बोलत तर असतो की आम्ही तरुणांची भाषा बोलतोय, तरुणांची भाषा बोलतोय. पण खरोखर तरुणांची भाषा किंवा त्यांचे मुद्दे, त्यांचे प्रश्न हे आमच्यापर्यंत पोचतात का खूप वेळा, हाच खरा प्रश्न असतो. आणि आत्ताचा जो तरुण वर्ग आहे, मुलं असतील मुली असतील, मी अभिमानाने सांगू शकतो की जे आता तुम्ही 17, 18, 19 वर्षाचे मुलं मुली आहात, तुमच्यामध्ये जे प्रश्न असतील, तुमच्या मनात जे डाऊट्स असतील, सजेशन्स असतात, क्रिटिसिझम असतात, हे तुम्ही आम्हाला कधी सांगायला घाबरत नाही. तुम्ही जर समोर कोणी मंत्री उभा असेल, आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, जे खरे प्रश्न असतात हे विचारायला तुम्ही घाबरत नाही. आधी कसं व्हायचं, आपण घाबरायचो आणि म्हणून आपले प्रश्न हे अनुत्तरित राहायचे. आता तुम्ही घाबरत नाही आहेत. आणि हेच प्रश्न जर मी युवासेना म्हणून पुढे नेत असेन, स्वतः आदित्य म्हणून पुढे नेत असेन, शिवसेना म्हणून पुढे नेत असतील, तर हे प्रश्न तुमच्याकडून मला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा मी आदित्य संवाद कार्यक्रम घेतलेला. मला वाटतं कुणालजी तिथे प्रश्न आहेत, घेऊन येऊ तिथे. इथेच आहे, आपण इथून सुरू करूया. तो बॉक्स काढा पटकन. थोडे इकडचे पण आपले बसून घ्या ना, आपल्या सगळ्या लोकांनी बसून घ्या, थोडं बसून घ्या सगळ्यांनी, जरा पटकन तो घ्या. अरे थँक्यू. सचिन जी आले, त्यांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करूया आपण सगळ्यांनी. बस थँक्यू. कार्यक्रम करूया का सुरू? मी पुन्हा एकदा आता जे तुम्ही सगळे प्रश्न दिलेले आहात ते प्रश्न मी घेणार आहे. हे प्रश्न आपण 15 मिनिटं केल्यानंतर मी लाईव्ह प्रश्नांमध्ये येणार आहे. म्हणजे तुमचे प्रश्न ह्याच्यात जर नाही आले तर तुम्ही हात वरती करू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता. क्या बात आहे. आदित्यजी, मी पुन्हा एकदा या विचारपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि पहिल्या प्रश्नाकडे वळूया. सुरू करू आपण एक. धन्यवाद. शंकर फुलारी, शंकर फुलारी कुठे आहे? हात शंकर, ओके, इथे इथे आपल्या टीमचा माईक तो बघ, पुढे पुढे पटकन दे, या पे आगे प्रश्न विचारा शंकर. माझा प्रश्न असा आहे, नाही ऐकू येतो, दिसतोय दिसतोय, राहू दे अजून किती. माझा प्रश्न असा आहे की सोलापूरचे सगळे मुलं ग्रॅज्युएशन झाल्यावरती पुण्याला किंवा मुंबईला स्थानांतर करतात, तेच जर मुलं आपण सोलापुरात राहिले, सोलापुरातील मिल
किंवा त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी निर्माण केली तर ते आपले शहर सोडून जाणार नाहीत आणि इथली लोकसंख्या पण तशीच राहणार, आपण त्या शहरात जाऊ शकत नाही. म्हणजे नक्कीच. आणि तुमचं काय सजेशन असेल, तुम्हाला इथे कुठची इंडस्ट्री पाहिजे इथले व्यवसायासाठी? आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये डेव्हलप केला पाहिजे आणि उद्योग व्यवसायामध्ये लोकांना रस आहे आपल्या सोलापुरात, त्याच्यामध्ये वाढ केला पाहिजे. मला हा तुमचा खूप चांगला प्रश्न तुम्ही घेतलात, कारण खूप वेळा मी बघत असतो की शहरीकरण आणि शहराच्या बाजूला येतात जी मुलं येतात, गावागावातून येतात, अर्थात त्यांचा पहिला हक्क आहेच की मुंबईत आणि पुण्यात येऊन तुम्ही येऊन राहायला पाहिजे, चांगलं पुढे गेला पाहिजेत. पण शंकर, तुम्ही जसं मला आता प्रश्न विचारला की आपली जी इतर शहर आहेत, जसं सोलापूर असेल, कोल्हापूर आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, या शहरांमध्ये आपण आजूबाजूला जे MIDC आहेत त्यांना रिव्हाईव्ह करू शकतो का? आता तुमच्याकडे एअरपोर्ट चांगला आहे, एअरपोर्ट असेल, रेल्वेची आहे, रस्ते चांगले होत आहेत, तर अशा ठिकाणी जिथे एअर कनेक्टिव्हिटी आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे, इथे नक्कीच आपण विचार करू की IT हब करता येईल का आपल्याला, किंवा काही कंपनीजसाठी आपण जसं आपण जगभरात बघतो SEZ असतात, तसं भूमिपुत्रांचा अधिकार राहून तिथे आपण चांगल्या काही कंपनीज आणू शकतो का, ह्याच्यावर नक्की विचार मी करेन. पण तुमचा मी प्रश्न नोंदवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण काम सुरू करू लगेच. धन्यवाद शंकर. तुम्ही कितवीत आहात? कितवीत आहात तुम्ही? कितवीत आहेस? थर्ड? BCOM थर्ड इयरला. थर्ड इयरला. आणि काय करायचं पुढे? पुढे MPSC करणार. अरे वा, MPSC करणार आहे. MPSC आणि UPSC साठी आपण शिवसेना म्हणून हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे IAS अकॅडमी चालवतो आणि 100 मुलांना, जे 100 मुलं मेरिटवर आपल्या अकॅडमीमध्ये पुढे येतात, त्यांना आपण मोफत ह्याच्यावर ट्रेनिंग देतो. तर तुम्ही नक्की त्या परीक्षेला बसा, चांगल्यात चांगलं ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हे खूप चांगलं आहे. अशी मुलं किंवा मुली आपल्या महाराष्ट्रातून MPSC UPSC परीक्षेसाठी बसलीच पाहिजेत, कारण ही जे 2-3 महत्त्वाचे एक्झाम्स असतात त्याच्यातून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र हा नवीन घडू शकेल. MPSC किंवा UPSC जेवढी ताकद असते, एखाद्या IAS IPS ऑफिसरच्या हातात जेवढी ताकद असते, आमच्या राजकारण्यांच्या पण हातात नसते, आणि त्याच्यातून तुम्ही खरोखर चांगलं काम करू शकता, त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे खरंच. इथे शंकरसाठी आपण पुन्हा एकदा ताळे वाजूया. या दुसरा प्रश्न. वर्षा चुंगे. वर्षा चुंगे कुठे आहे? वर्षा, वर्षा, यस, नमस्कार. इथे जरा माईक देता, माईक येतोय. हाय सर, वर्षा आहे. मी इथे MSC फर्स्ट इयरले, मला गावाकडून येण्यासाठी ना बस सुविधा नाही आहे, मग रेग्युलर नसती बस, मग आमच्या सगळ्या स्टुडंटचा ना खूप त्रास होतो, येताना लेक्चरला लेट होतो. कुठच्या गावातून येतं? वडगाव काठी. अच्छा, इथून किती लांब आहे? इथून 25 किलोमीटर. आणि तुमच्या सोबत अजून किती मुलं किंवा मुली आजूबाजूच्या कॉलेज मध्ये किंवा ह्या कॉलेज? खूप स्टुडंट आहेत सर, कमीत कमी तर 10-15 जण असतात. अच्छा, हो चालेल. मला आता लिहून घ्या, मी लिहून घेतोय. कालच माझ्यावर आता जे सचिन भाऊ आहेर जी आलेले आहेत इथे बसलेले आहेत, त्यांच्या संकल्प प्रतिष्ठाननी मुंबईत साधारण वर्ली विभागात जेवढ्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत बस सेवा सुरू केली आहे, तसंच आपण इथे करण्याचा नक्कीच विचार करू आणि करून घेऊ. एक बस आपण सुरू करू लगेच. कालच ते मला तिकडे सांगत होते की आपण मुंबईत तर ही सेवा सुरू करतोय पण महाराष्ट्रात इतर काही भागांमध्ये आपण सुरू करू शकू का? तर मी मुद्दामून त्यांना आज घेऊन आलो की चला आपण फिरताना बघू, असे खूप प्रश्न येत असतात आणि तिकडचे तिकडे सोडवणं गरजेचं असतं, तर त्यांच्यासाठी एकदा पुन्हा एक धन्यवाद साठी हे करूया आणि ते करून घेऊया आपण. मला कोणीतरी आपलं लिहून घ्या, घेतोय आपण. धन्यवाद वर्षा. असे प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत, कारण जेव्हा आपण नवीन महाराष्ट्र घडवण्याचा विचार करतो तेव्हा अर्थात रस्ता सडक म्हणजे सडक बिजली पाणी हे तर असतंच, घर आपण देतच असतो, पण हे जे असे प्रश्न असतात, जो एखाद्या मुलीचा प्रश्न असतो, जो एखाद्या मुलाचा प्रश्न असतो, शेवटच्या माणसाचा प्रश्न असतो, हे आवाज कधी आपल्यापर्यंत ऐकू येत नाहीत. आणि म्हणून हा मी आदित्य संवाद घेतोय की जे आवाज माझ्याकडे एरवी ऐकू येणार, जे आवाज राजकीय नाही आहेत, त्यांचे आवाज खूप ऐकणं गरजेचं असतं, आणि म्हणून हा आदित्य संवाद मी घेतोय. असे प्रश्न जे असतील ते खरंच तुम्ही मला देत जा, अशी निवेदनं देत जा, जे प्रश्न सोडवता येतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू.
प्रश्न आपल्याला पत्रकार बांधवांकडून आलेला आहे, मीडियाची टीम, मग त्यांना कॉलेजची परीक्षा द्यायला लागेल. तो असा आहे की इथे कुमटा नाका म्हणून आहे, तिथे क्रीडा संकुल बांधलं होतं आणि त्यासाठी आपल्या पक्षानेच पुढाकार घेतला होता. मधल्या काळामध्ये असं झालं की तिथे आता अत्यंत दुरावस्था आहे आणि इथला हा जो युवा वर्ग आहे, काही नॅशनल खेळलेले आहे बॉक्सर्स, एक मुलगी बॉक्सिंग नॅशनल खेळलेली आहे, जरा हात वरती केला तर ती, किंवा एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी झाला पाहिजे. इथे एक मुलगा आहे, तो सुद्धा उभा राहा एक मिनिट, पोझिंग वगैरे सगळे नॅशनलला गेलेली मुलं, पण त्यांना इथे सुविधा नाही आहेत, यासाठी आपण काही पुढाकार घेऊ शकतो का किंवा काय केलं पाहिजे त्यासाठी? नक्कीच. एक अर्थात जसं आपण शिक्षण बघत असतो, तसं शिक्षणाचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्पोर्ट्स आहे, बरोबर ना? इथे किती मुलं मुली खेळतात काही ना काहीतरी? फुटबॉल, फुटबॉल खेळता तुम्ही? अरे वा. क्रिकेट, कबड्डी, स्क्वॉश, बॅडमिंटन, लंगडी, साखळी. पण खरोखर हे खेळ, जरी लंगडी आणि साखळी मी बोलत असतो आणि आपण हसत असाल, तरी हे खेळ आपल्या गल्ली गल्लीत खेळले जातात, मैदानात खेळले जातात आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे एकदम खेळ माती मातीतले आहेत, बरोबर आहे? आणि या खेळांसाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. मुंबईत मी परवाकडे बघत होतो, मुंबईत आम्ही फुटबॉलला जास्ती प्रोत्साहन देतोय, शाळेशाळेत नेण्याचा प्रयत्न करतोय, पण हे जे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स सेंटर आहे त्याला मला वाटतं कुणालजी इथून जाताना एक व्हिजिट देऊया, 100% पुढे काय करता येईल का बघूया. फॅन्टास्टिक, यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असंच माझ्याकडे नगरला होतो आता, मी मध्ये नगरला होतो आणि कॉलेजमध्ये एक आदित्य संवाद सुरू होता, तिथे देखील एका मुलीने अशीच हिंमत केली आणि मला सांगितलं की त्यांच्या कॉलेजच्या मागे कचऱ्याचं डम्पिंग यार्ड झालेलं आहे, वास येतोय आणि कितीही कंप्लेंट केल्या तरी लोक येऊन डम्प करतात तिथे कचरा. त्यावेळी माझ्यासोबत आपले पर्यावरण मंत्री रामदास कदमजी होते, ते आणि मी लगेच त्या कॉलेजच्या तिथे गेलो, कचरा तो साफ करून घेतला, नाल्याचं जे गटर झालेलं ते पुन्हा एकदा नाला करून घेतला आणि ते जे मुलींचं कॉलेज आहे ते पुन्हा एकदा साफ झालं आणि तो वास तिथून निघून गेला. तर एक मला वाटतं अशा काही गोष्टी ह्या आपण तरुण म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात जसं आपण आत्ता डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स सेंटरचं सांगितलं किंवा ह्या बसचं सांगितलं, जेव्हा आपण बोलतो की मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, मला देशासाठी करायचं आहे, राज्यासाठी करायचं आहे, गल्लीसाठी करायचं आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या 10 फुटाबरोबर सुरू केलं तर इतर प्रत्येक जण तसा विचार करेल आणि तुम्ही, जरी मी नेतागिरी ह्या चुकीचा शब्द असला तरी, तुम्ही स्वतः त्या चळवळीचे नेते बनाल. कारण हे विषय हे खूप महत्त्वाचे असतात, म्हणजे जे तुम्हाला त्रास होतोय तसाच त्रास आजूबाजूच्या 25 मुलींना होत असेल. म्हणून ही हिंमत आपल्यात असायला पाहिजे की चला मी स्वतः विषय घेईन, मुलांकडे जे विषय असतील, मुलींचे विषय असतील, हे विषय घेऊन काही ना काहीतरी याच्यात समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन, तेव्हाच मला वाटतं आपला देश सुधारू शकतो. आपल्या गल्लीपासून सुरू केलं तरच दिल्ली सुधारू शकेल. फार छान. 10 वर्ष इथे महापौर चषक आदित्यजी बंद आहे, तर तो सुद्धा आपल्या पुढाकाराने व्हावा अशी इथून मागणी आहे आणि निश्चितच साहेब तसा विचार करतील. पुढे पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रतीक्षा भोसले जरा हात वरती करणार. कुठे आहात ताई आपण? कुठे मागे मागून कोण आहे का? अच्छा, इथे इथे. नमस्कार. इथे जरा माईक या बाजूला द्या पुढे. हा जरा हा पास ऑन करा. हा इथे. हॅलो सर, माझा तोच प्रश्न होता जो शंकरनी विचारलेला, कारण मी BBA ची स्टुडंट आहे आणि आम्हाला नाही का जॉब करण्यासाठी पुणे आणि बेंगलोर हे दोनच ऑप्शन ठेवतात, मग त्या कंपन्या सोलापुरात का येऊ शकत नाहीत, कारण आम्हाला तिकडे जायला काही घरगुती प्रॉब्लेम झाला तर? नक्कीच. आणि जसं मी सांगितलं, सोलापूरमध्ये शहरामध्ये काहीच कमतरता नाही आहे, म्हणजे तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट आहे, आजूबाजूला हिरवगार आहे, तुम्ही सगळे इथे, एवढं टॅलेंट आहे. नक्कीच माझा प्रयत्न राहील की पुढच्या वर्षीपासून किंवा ह्याच वर्षीपासून जास्तीत जास्त इंडस्ट्रीजला सोलापूर काय आहे हे दाखवण्याचं. धन्यवाद. जरा फोटोग्राफर प्लीज बसून घ्या ना, फोटोग्राफर बसून घ्या प्लीज. थांबा घेतील राहू दे. उबेद भुरानपुरे, उबेद आहे का, आलाय का? नमस्कार, या इथे जरा मागे द्या. समान या पेदीचे कुठे? इथे ह्या बाजूला जरा द्या, इथे पास ऑन करा तो प्लीज. घे उबेद, प्रश्न विचार. सर, माय नेम इज उबेद बुरानपुरे अँड आय एम स्टडिंग इन BSc सेकंड इयर. ओके. जनवल
सर माय क्वेश्चन इज दॅट स्टुडंट्स आर प्लेइंग पबजी अ लॉट अँड अँड दिस अफेक्ट्स देअर परफॉर्मन्स अँड रिझल्ट ऑल्सो सो हाऊ कॅन वी टॅकल दिस प्रॉब्लम इफ आय बॅन पबजी माय वोट्स विल गो बट आय थिंक वाय यू वरीड अबाउट पबजी दो यू प्ले पबजी या सर I don't play PUBG, but I tried playing PUBG. But I think, see, today mobile phone or technology is an integral part of our life. We cannot say that you can do away with mobile phone or technology or any games. I think it is equally important to play sports games, equally important to be involved in technology. But of course, every student here, every girl, every boy would probably know that while doing that, he is also shaping his own destiny. तर मला वाटतं प्रत्येकजण जेव्हा पबजी खेळतो आपण किंवा कम्प्युटरवर बसतो किंवा बाहेर खेळायला जातो एक स्वतःचं स्वप्न आपण मनात घेऊन असतो की मला हे कधी ना कधीतरी आयुष्यात बनायचं आहे आणि ती प्रायोरिटी मला वाटतं ह्या तरुण मुलामुलींना कोणी इतर सांगण्यापेक्षा स्वतःहून ते जेव्हा जाणून घेतात की माझी प्रायोरिटी ही आहे मला आयुष्यात हे बनायचं आहे मला अभ्यास एवढा करायचा आहे जेव्हा ते समजतील की मी हे का करतो आहे जेव्हा अभ्यास करतो किंवा आपण आयुष्यात काही करतो तेव्हा तीन प्रश्न असतात काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो पण का करतोय जेव्हा आपण ते का समजून घेतो की मला हे का बनायचं मी हे सगळं का करतोय मी शिकतोय का तो का जो व्हाय असतो दॅट इज द बिगेस्ट इन्स्पिरेशन इन लाईफ जेव्हा आपल्याला का काय करायचं समजेल तेव्हा आपण हे सगळं बाजूला ठेवून मला वाटतं वील गो अहेड सो रादर दॅन मी टेलिंग द किड्स ऑर स्टुडंट्स नॉट टू डू पबजी आय थिंक दे विल नो बेस्ट ऑफ व्हॉट टू बॅलन्स इट अँड हाव थँक्यू सर थँक्यू दॅट्स ग्रेट फॅन्टॅस्टिक अभेद तो माईक परत जरा तिथे द्या ॲज लॉंग इज दे नॉट प्लेइंग पबजी ऑन स्ट्रीट्स विथ रिअल गन्स एखादा स्पॉन्टेनियसली घेऊया प्रश्न इथे कोण प्रश्न विचारू शकेल इथे हा नॅशनल खेळलेला मुलगा आहे जरा विचार तू प्रश्न मी आलो माईक घेऊन तुझ्याकडे या विचार नाव सांग माझं नाव नागनाथ हिंगमिरे मी हँडबॉल प्लेअर आहे सर आता आपल्या सोलापूरमध्ये असं हँडबॉलचं एकच सोलापूर जिल्हा हँडबॉल असोसिएशन आणि क्लब एकच आहे आणि त्या हँडबॉल असोसिएशन क्लबवरून अनेक असं आमचे सर जे आहेत ना सगळे पोलीस भरतीमध्ये आहेत म्हणजे पोलीसच आहेत आणि कामटे साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांच्या गेमवरती त्यांचं मॅचेस बघायला आलते तेव्हा डायट भरती केलेली आहे त्यांनी तीन चार सरांना आमच्या मग जिथं आम्ही जिथं प्रॅक्टिस करतो तिथं मुली पण येतात संध्याकाळी प्रॅक्टिसला आमची साडेसहा ते संध्याकाळी फ्लडच्या खाली प्रॅक्टिस असते ती आहे इंदिरा गांधी स्टेडियमला 7 वाजता फ्लडलाईट आहेत मग हां मग सर तिथं आहे ना मुलींना ड्रेस चेंज करण्यासाठी किट करण्यासाठी तिथं जागा नाही आहे ड्रेस चेंजिंग रूम आणि आमचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडला व्यवस्थित म्हणजे असं खाली उतार चढ उतार असल्यामुळे तिथं म्हणजे भरची व्यवस्था नाही आहे आणि मध्ये आम्ही एका राजकीय ह्यांच्याकडे गेलतो आम्ही भेट दिलती त्यांनी इलेक्शनच्या आधी आम्हाला आश्वासन दिलते की तुमचं काम करून देऊ असं तसं मग ते इलेक्शन पुरतंच राहिलं पक्ष तिथंच राहिला त्यांचा मग ते काम काय झालेलं नाही मग तुम्ही काय करू शकता आमच्या ग्राउंडसाठी मी निवडणुकीसाठी नाही पण काम करून घेण्यासाठी मी आपले तानाजीराव सावंतजी आहेत त्यांना सांगेन की इथे मदत करा आणि खरंच आपल्या पुढच्या 15 दिवसात काय करू शकतो आपण करून घेऊ हा मला सांगा मला इंस्टाग्रामवर मेसेज पाठव झाला किंवा व्हॉट्सअप करा कंटे 100% करून घेतील क्या बात वा मागून कोणाला प्रश्न आहेत का विचारा विचारा माईक कसं येणार तिथे माईक तिथे जरा एक पास ऑन करा त्यांना हॅलो त्यांना तुम्ही जसं माईक मध्ये हातात घेतलं मी तुम्हाला तिकीट देऊ शकतो आता कुठून लढायचं हा दादा माझा प्रश्न असा आहे की खेकड्यामुळे धरण फुटू शकतं का कारण अर्धे लोक मला म्हणले की धरण फुटू शकतं आणि बाकीचे म्हणतात की फुटू शकत नाही पण मला त्याचं खरं उत्तर तुमच्याकडनं आता तुम्ही कुठचं सब्जेक्ट करताय मला पडलेला प्रश्न विचारू नाही तुम्ही सब्जेक्ट कुठचा इंजिनिअरिंग करताय की कुठचं करता कॉमर्स करता तर मला वाटतं हा प्रश्न तुम्ही इंजिनिअरिंगवाल्यानं विचारला पाहिजे कारण धरण कसं फुटतं किंवा का फुटतं एक तर करोजननी फुटतं म्हणजे खूप वेळाच्या त्याच्यावर आपण पाणी किंवा तुम्ही एखादा दगड घेतला आणि त्याच्यावर लाट मारत राहिलात म्हणजे पाण्याची लाट बघत राहिलात तर अर्थात दगडचं करोजन होतं तसंच कुठेही ऍक्टिव्हिटी जास्ती झाली जेव्हा आपण हाताने काही खाजवतो आपली जर गाल खाजवला तरी रक्त येतं बरोबर आहे तसं खेकड्यांनी कुठे काही ऍक्टिव्हिटी केलं तर कदाचित त्या तिकडच्या गावकऱ्यांना वाटलं होतं की होऊ शकतं परत अजून एक त्याच्यात पुढे मला वाटतं त्याच्यावर तोच संशोधन चालू आहे की इतर काही धरणं आहेत तिथे तसा प्रॉब्लेम होऊ शकतो का पण मला वाटतं ह्याच्यात धरण कोणामुळे फुटलं ह्यापेक्षा आपण आता बघायला पाहिजे की इतर जी धरणं आहेत
त्याला आपण त्याचं मजबूतीकरण कसं करू शकतो? ती धरणं फुटू कशी नाही शकणार? कारण सतत ही धरणं चेक होत आहेत का? धरण जसं खेकड्यात मिळू शकतं तसं तिथे माती किती त्याच्यावर आदळते, आतून खालतून करंट कुठचा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं विचार करण्याच्या आहेत. तर हे मला वाटतं विचार केलं तर नक्कीच आपली महाराष्ट्रातली धरणं, एक तर धरणं किती आहेत, धरणं कमी पडतात आपल्याला, ती जास्ती कशी वाढवू शकू ह्याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. अच्छा हे तिकीट, हे ना जे तिकीट पाहिजे त्यांच्याकडे येऊया. सो आय एम हियर बिहाइंड. कुठे? दिस साइड बिहाइंड. लास्टली यू आर नॉट विजिबल हियर. ओके. वेयर वेयर. ओके. लास्ट सर शीतल अंकल आई एम द फर्स्ट पर्सन टू स्पीक. व्हिच साइड? द बिहाइंड, इन फ्रंट ऑफ यू. या. ओके. कैन यू सी मी? ओ हाय. वेट अ मिनिट. Ha, now I can see. Yeah. So firstly, I would request my friends, please get aside. We are unable to see him. It's a request, please. Can you see me now? Yeah. Hi. We were dying to see you. Thank you. My question is, first of all, good afternoon and welcome to Walton College. Thank you and sorry for making all of you wait. Yeah. So my question is, nowadays everywhere we see campaigns arranged for protection of women, like self defense camp. Even our college organizes self defense camp. But main question, why not there is a campaign organized on to change the thinking level of men? Very true, very true. So for this, of course, personally with, you know, me and Akshay Kumar, both of us have started a self-defense thing for women. You know that, you know, we've done 25,000 women training free of cost in Mumbai. I've gone across Maharashtra training girls. Again, I believe that today we are in a free country, we're an independent country. No one should be questioning a girl of what she wears, where she goes, at what point, at what time she goes. Yeah. Because she is living in a free country. To be safe is her first duty and her moral right. At the same time, when we are doing self-protection classes for girls, I have proposed to the center, because it has to come from the center as a syllabus, that for boys in the 4th standard and 5th standard, we teach them how to behave with girls. Very what true. Is the right touch and wrong touch? I think that mentality should start off when we are kids. So I think that also should start off, and I'm planning that very soon. Very good initiative, and thank you so much for being here. Thank we you. We all respect you and admire your light. Thank you so much. You. Anyone from behind? Magun kon hai ka? Anyone from behind there? Yeto yeto asa yeto ithe. Ah, sorry, tumcha prashna hai. Thank you sir. Sir, maza question khup serious hai. Bara janani question vicharle, pan properly je Solapur cha question hai, anje youth madhe hai. Tumhi ithe ek title lavle, Yuvancha Aditya. Sir, mala asa manayachi ki amcha ek tai hotya, gelya athavdyat tyanni swatahun atmahatya keli. रुपाली पवार असं त्यांचं नाव होतं, आणि आत्महत्या करण्याचं कारण असं होतं की त्यांना 1,10,000 रुपये अशी फी भरायची होती, मग ते त्यांनी भरू नाही शकली, त्यांना बीटेकला काहीतरी ॲडमिशन घ्यायचं होतं. मग सर मला असा माझा प्रश्न होता की जर आपण युवा जर संपत चालले असतील तर आपण अशी युवांची संवाद घेण्यात काय अर्थ आहे का? ते युवा वाचले पाहिजे तेव्हा आपण असे संवाद घेतले पाहिजेत, ज्यावेळेस आपली युवा पिढी राहील त्यावेळेस आपण बघू. नक्कीच, पण अशा संवादामधूनच प्रश्न कळतात. जसं आत्ता मला वर्षाताईचा प्रश्न कळला, तर हे प्रश्न जोपर्यंत आपण संवाद करत नाही, कारण तुम्ही नाहीतर बघा, जेव्हा आम्ही राजकीय पक्ष असतो तेव्हा आम्ही जेव्हा सभा घेत फिरतो, शिबिरं घेत फिरतो, तेव्हा लोकांचं आमच्याकडे निवेदन येतात, पण तुम्ही सगळे तरुण वर्ग भेटू नाही शकत. बरोबर आहे. आता काही काही ठिकाणी जसं आता ताई ज्यांनी आत्महत्या केल्या किंवा इतर खूप असे प्रश्न असतील जे दुर्गम भागातले जरी असतात, म्हणजे कधी कधी शाळा असते पण शिक्षक नसतात, कधी कधी शिक्षक असतात पण शाळा नसते. माझा तुम्हाला अजून एक प्रश्न ह्याच्यात पुढे जाऊन, की तुम्ही शिक्षणावर एवढे पैसे खर्च करता, बरोबर आहे, तुम्ही ज्युनियर के जीमध्ये जायला डोनेशन देता, मग फी देता, मग शाळेत येता, सेकंडरी हायस्कूलमध्ये येता, कॉलेजमध्ये येता, पोस्ट ग्रॅज्युएशन करता, एवढं सगळं आपण 12-14 वर्ष शिक्षणात घालवल्यानंतर तुम्हाला अजूनही वाटतं का की तुम्हाला नोकऱ्या आत्ता उपलब्ध आहेत? आता हा प्रश्न जो आहे, हा मी जर नुसतं मुंबईत बसून सोडवण्याचा प्रयत्न केला तर हा चालणार नाही. मला प्रत्येक महाराष्ट्रातला मुलगा मुलगी काय विचार करतोय, त्याची खरं गरज काय आहे, प्रत्येक आपला जिल्हा कसा आहे, तिथे आपण नवीन काय करू शकतो, शिक्षणात बदल काय घडले पाहिजेत, शिक्षक काय विचार करतायत, प्रिन्सिपल काय विचार करतायत. बरं, पुढच्या 5 वर्षात जर नोकऱ्या आपल्याला उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर नोकऱ्या तर उपलब्ध होतात, कंपनीज येतात, पण आपण जे शिकतोय ते त्या कंपनीसाठी योग्य नाही आहे.
मग पुढच्या 5 वर्षात कुठचे बदल करून घ्यायला पाहिजेत? मला वाटतं हा विचार हा पूर्ण महाराष्ट्रभरात झाला पाहिजे, गाव पातळीपासून मंत्रालयापर्यंत झाला पाहिजे. तर हा जो एक संवाद आहे हा नुसतं काही इथे येऊन राजकीय बोलण्यासाठी नाही. तुम्ही आता कुठचाही प्रश्न बघितला असाल, तुमचं तिकीट मी कन्फर्म केलं, त्याच्याशिवाय मी कुठचं अजून राजकीयही बोललो नाही आहे. पण तुमच्यासारखी मुलं जे बिंदास्तपणे प्रश्न विचारू शकतात, अशी मुलं असतील किंवा वर्षासारखी मुली असतील ज्या सांगू शकतात की माझ्या घरापासून इथे येण्यासाठी मला बस सेवा नाही आहे. आत्ता मी इगतपुरीला होतो, तिथे एक 8-9 गावांमध्ये आदिवासी पाडे आहेत जे कदाचित राजकीयदृष्ट्या एवढे दुर्गम आणि एवढे छोटे असतील की त्यांची मतं जर एकत्र केली तर 40-50 मतं पण नसतील. पण ह्याचा अर्थ हा नाही होत की आपण त्यांच्याबरोबर संवाद न साधता त्यांचं कधी ऐकणारच नाही. तिथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर नाही आहे तर प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, एक मिनिट, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर हे पुढच्या 15 दिवसात देण्याचं वचन मी केलं ते मी देणार आहे. तसेच कितीतरी प्रश्न असे असतील जे संवादाने सुटू शकतात, म्हणून हा मी संवाद करतोय. असे खरोखर काही जर प्रश्न असतील ज्या मुलामुलींना आपल्याला मदत करायचं असेल, मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, शेतकरी असाल, विद्यार्थी असाल, डान्सर असाल, रिक्षा चालक असाल, राजकीय कोणी असाल, कुठच्याही जाती धर्माचे असाल, कुठचीही भाषा बोलत असाल, कुठच्याही जिल्ह्यातले असाल, तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही मला हाक मारा, कुठच्याही शिवसैनिकाला हाक मारा, आम्ही येऊन मदत करू. तर हे मी सांगतच असतो. सर आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच मदत कराल. पण सर तुम्ही आज मला मदत कराल, उद्या याला कराल, परवा त्याला कराल. पण माझा प्रश्न असा आहे की सर जी एज्युकेशन सिस्टम आपली की 1,10,000 फी आहे काय सर ही? आम्ही सर एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट आम्हाला एज्युकेशन भेटलं पाहिजे. बरोबर, माझं म्हणणं आहे की फ्री ऑफ कॉस्ट भेटलं पाहिजे. एक्झॅक्टली, हेच मी जसं सांगितलं ना की आपण मुंबईत पण जो शिक्षणाचा बदल घडवायचा प्रयत्न करतोय, बघा मुंबईतला जो बदल आहे तो मला महाराष्ट्रात आणायचा आहे. आता मुंबईत आम्ही महानगरपालिका म्हणून काय काय करतो मी मुंबई म्हणून नाही सांगतो तुम्हाला, पण एक पक्ष म्हणून आपण काय करू शकतो किंवा एखादं सरकारचं चालवायचं असेल तर कसं चालतं? मुंबईत आपण 1,232 शाळा चालवतो, साधारण 3.25 लाख विद्यार्थी आहेत. अर्थात काही काही शाळा आपण गेल्या 5-7 वर्षात रेनोव्हेशन केलेलं आहे, काही काही शाळा आता पडक्या होत आल्यात त्या आपण रेनोव्हेशनला देणार आहे. पण प्रत्येक विद्यार्थी पहिली किंबहुना ज्युनियर KG ते 10वी हा फ्री शिकतो. त्या फ्री शिकण्यामध्ये आपण त्यांना 27 गोष्टी ह्या मोफत देतो, म्हणजे युनिफॉर्म पासून बूट पासून सॉक्स, शाळेचे दप्तर आपण मोफत देतो. 500 वर्ग आपण व्हर्च्युअल क्लासरूमने जोडलेत, म्हणजे एक विद्यार्थी म्हणजे 500 वर्ग प्रत्येक विद्यार्थी ते वर्गांमधला एका शिक्षकाबरोबर संवाद साधू शकतो आणि एक शिक्षक हे 500 शाळांमध्ये एकत्र शिकवू शकतो. 54,000 मुलांना आपण टॅब्स दिलेत, प्रत्येक शाळेत आपण स्पोर्ट्स आणतोय. तर मला वाटतं ह्या गोष्टी ज्या आहेत ही स्वप्न जी मी मुंबईत घडवू शकलो आहे हे तुमच्या साथीने तुमच्या सोबतीने तुमच्या प्रेमाने मी महाराष्ट्रात घडवण्याची माझी इच्छा आहे आणि मला त्याच्यासाठी तुमची ताकद पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही जर अशा गोष्टी पूर्ण महाराष्ट्रात करत असाल तर आम्ही सर्व युवा म्हणून तुमच्या पाठीमागे युवा सैनिक नक्कीच उभे राहू. आधी त्याची एकच मिनिट, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पण मला एकच आहे, तुम्ही विचारा एकच मिनिट. फक्त त्याचे प्रश्न अगदी करेक्ट होते, फक्त मला एक प्रश्न असा पडला की तो तुम्हाला तिथून पाहू शकतोय, तुम्ही त्याला पाहू शकतोय, त्यांनी खुर्चीवर उभे राहून का प्रश्न विचारले मला कळलं नाही. नाही त्याला निवडणुकीत उभं राहायचं म्हणून उभं राहायचं. पुढच्या प्रश्नाकडे. कुठून? दोन मुलींकडून घ्या, मग परत मुलांकडे. एक मिनिट, ह्या ताईला विचारू दे. नमस्कार सर. सर्वप्रथम युवा सैनिक प्रमुख म्हणून तुम्ही कार्यरत आहात, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. माझं फक्त मनापासून एकच प्रश्न आहे की शिक्षण आणि नोकरी ही काळाची गरज आहे, बरोबर? हो. मग ती देत असताना आपण जात बघून देतो. नक्कीच सर, आपण कुठेतरी चुकतोय असं वाटत. आपण एका अर्थी म्हणतो की भारत एकतेच आहे, समानतेच आहे, आणि इतकी काळाची गरज असताना आपण ती जात बघून देतो. कारण एक आहे ह्याच्यात गोष्ट आपल्याला जे दुर्लक्ष करून चालणार नाही की वर्षानुवर्ष आपल्याकडे एवढे डिव्हिजन झालेले आहेत समाजामध्ये. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी काही वर्षांपूर्वी 2012 जवार मोखाड्यात एका भागात गेलो जिथे गाडी पण जाऊ नव्हती शकत, तिथे पाणी नव्हतं, म्हणून मी टँकर घेऊन त्या गावांमध्ये पाणी द्यायला गेलेलो. आणि तिथे पाणी ते टाकत असताना विहिरींमध्ये मी बघितलं, मी एका चौथऱ्यावर उभं राहिलो असंच जसं तुमच्याबरोबर बोलतो, त्याच्यापेक्षा छोटं एक स्टूल होतं त्याच्यावर उभं राहिलो, सगळ्या पुरुष महिला एकत्र आले, पूर्ण गाव एकत्र आलेलं. आणि मी बघितलं की तिथे पाणी टाकताना एक विहीर नव्हती, दोन विहिरी होत्या, दोन जातींसाठी ह्या दोन विहिरी होत्या. आणि दोन विहिरींमध्ये पाणी टाकत असताना मी विचारलं त्यांना, तुमच्याकडे मोबाईल फोन किती लोकांकडे आहेत? सगळ्यांनी हातवरती केलं. इंटरनेट किती लोकांकडे आहे? सगळ्यांनी हातवरती केलं. बरं, तेव्हा जिओ वगैरे काही नव्हतं, म्हणजे सगळे पैसे देऊन तुम्ही घेऊ शकत होता. विचारलं फेसबुकवर किती लोक आहेत? पुरुष सगळे होते, 80% महिला देखील होत्या, आज्या होत्या, काक्या होत्या तिकडच्या, सगळे इंटरनेटवर होते, सगळे फेसबुकवर होते.
आणि मी विचारलं पाणी किती लोकांकडे, कोणाकडे नव्हतं. बरं, सगळे फेसबुकवर आपण सगळं गाव एकत्र होतं, सगळं गाव एकत्र होतं, एकामेकांचे फ्रेंड्स होते, सगळ्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये होते, म्हणजे तिथे जातपात नव्हती. पण जिथे पाणी होतं तिथे दोन वेगळ्या विहिरी होत्या. म्हणजे ही आपण देश म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तिथे आपण जातपात बघतोय. तिथे अर्थात वर्षानुवर्ष ज्या लढाया चालत आल्या आहेत, कदाचित एकामेकांमध्ये भांडणं असतील, काही वाद असतील, हे सगळं आपण बघत आलेलो आहे, आधीच्या पिढ्या करत आलेल्या आहेत. आता आपण विचार करायचा की आपण एक वेगळी पिढी आहोत. मला वाटतं हीच आत्ता वेळ आहे, हीच ती वेळ आहे जिथे आपण जातीपाती, धर्म, जिल्हे, प्रांत ह्याच्या पुढे जाऊन विचार करू शकतो. कारण आत्ता जर आपण स्वतःची लाईन सुधारली नाही, बघा तुम्ही विचार करा सगळ्यांनी, जेव्हा आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, त्यांनी सांगितलेलं इंडिया 2020 सुपर पॉवर होईल. बरोबर आहे, प्रत्येकाला नोकरी असेल, आपल्याकडे चांगलं शिक्षण असेल, आरोग्य असेल. आपण 2020 किती लांब आहोत? 5 महिने, 1 वर्ष पण नाही, 5 महिने. तरी आपण ते 2020 आलोय का? आपलं 2020 आपल्या स्वप्नातलं हिंदुस्थान झालंय का? आणि मग हे जर व्हायचं असेल, जर आपण फेसबुकवर एकत्र असू, जर आपण टेक्नॉलॉजीमध्ये एकत्र असू, जर आपण टिकटॉकवर एकत्र असू, पबजीवर एकत्र असू, तर मग पिण्याच्या पाण्यावर का भांडणं होतात? नोकऱ्यांवर का भांडणं होतात? शिक्षणावर का भांडणं होतात? आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो की जेव्हा मी ज्यांना स्वतः माझं एक राजकीय इन्स्पिरेशन म्हणून बघतो, टोनी ब्लेअर जे UKचे पंतप्रधान होते 25 वर्षापूर्वी, त्यांना जेव्हा विचारलेलं की तुम्ही पंतप्रधान झालात या देशाचं, तर तुम्ही पहिले 3 तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय असतील? आणि त्यांनी सांगितलं शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण. कारण शिक्षण जर तुम्ही बदललं तर तुम्ही लहान मुलामुलींच्या मनावर जेवढे एक इम्पॅक्ट करू शकाल, त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू शकाल, कोणी दुसरं करू नाही शकणार. आणि तिथे मला धक्का बसला, म्हणजे दोन विहिरी आहेत, दोन जाती आहेत तिथे, त्या विहिरी अर्ध्या अर्ध्या किलोमीटरवर आहेत, पण फेसबुकवर आपण सगळे 1 सेंटीमीटर पण नाही होत. हा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की जेव्हा शिवसेना म्हणून मी पक्ष बघतो, किंवा स्वतः माझं तुम्ही विचाराल की तुमची आयडियोलॉजी काय आहे, तुम्ही राईट विंग आहात, लेफ्ट विंग आहात, मी सांगतो माझी आयडियोलॉजी एकच आहे, जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर द्या, ज्याला त्रास आहे तो त्रास सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि मला वाटतं तुम्ही सगळेच ह्याच्यावर तुम्ही अग्री कराल की आपण जर फेसबुकवर, म्हणजे टेक्नॉलॉजी हे एक अशी भाषा आली आहे, बघा प्रत्येक भाषांमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी पण आहेत, भाषांमध्ये वेगळं वेगळं प्रेम पण होऊ शकतं आणि विरोध पण होऊ शकतो आणि एकामेकांना शिव्या पण देऊ शकतो. पण टेक्नॉलॉजी एक भाषा आहे ज्याच्यात सगळं काही आहे पण सगळं काहीच नाही, तुम्ही कसा वापर कराल हे तसं आहे. आणि म्हणून मला आजच्या तरुण पिढीकडून एवढी एक अपेक्षा आहे, आशा आहे मोठी, की पुढचा जो हिंदुस्थान आहे जो आत्तापासून सुरू होतो, खूप वेळा असं सांगितलं जातं की आपले तरुण हे आपलं भवितव्य आहेत, उद्याचं भविष्य आहेत. मी सांगतो भविष्य नाही, आजपासून सुरू होतो. कारण आज जे आपण शिकतो ते घरी जाऊन आत्ता पण त्याच्यावर विचार करायला लागतो. जगातले सगळ्यात मोठे इनोव्हेशन्स, डिस्कवरीज, आपल्याकडची ज्ञानेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी सुरू झाले. मग आपल्याला काय थांबवतं की आपला जर समाज आपल्याला बदलायचा असेल, देश बदलायचा असेल, ती सुरुवात आपल्या प्रत्येकामधून झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आजपासून एकत्र जे आहात, मला आजचा जी गर्दी दिसते, सगळे एकत्र बसताय, हीच एकजूट आपला महाराष्ट्र पुढे नेऊ शकेल, नवा महाराष्ट्र घडू शकेल. आणि म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारलात, खरोखर आभार मानतो मी तुमचे. कारण ही विचार करण्यासारखी गोष्ट आणि हीच वेळ आहे जी आपण बदल करू शकतो. आम्ही तयार आहेत, पण जर तुम्ही आम्हाला जात कधी लागती, ऍडमिशनच्या वेळेस आणि नोकरीच्या वेळेस, जर तुम्ही तिथून जर बंद केले तर आम्ही सगळे सुधारणार. बरोबर आहे. आणि कसं हे प्रत्येक गोष्टीची आपण मागतो ती वेगळी वेगळी पिढी मागत असते आणि त्याच्यासाठी लढत असते. जर आपण एकत्र आलो आणि सांगितलं ठीक आहे जातपात बाजूला ठेव, कारण माझे आजोबा सांगायचे की जातीला पोट असतं, पोटाला जात नसते. तर जर आपण एकत्र आलो आणि आपण आपले जे कोण सरकारमध्ये असतील, आता बघा आम्ही शिवसेना पक्ष म्हणून असू, कदाचित सरकारमध्ये येऊ, कदाचित विरोधी पक्षात बसू, पण हे राजकीय पक्षांना सगळ्याच, तुम्ही एकत्र जर युवा आलात, आपण सगळेच आलो आणि सांगितलं ठीक आहे जात झालं, धर्म झालं, प्रांत झालं, जिल्हे झाले, कारण आता काय होतं, मी महाराष्ट्रभरात फिरतोय, प्रत्येक जिल्ह्याला वाटतं की माझ्या जिल्ह्यावर अन्याय झाला, बाजूच्याला पाणी मिळालंय, दुसऱ्याला वाटतं अरे इथे धरणं झालेत, माझ्याकडे धरणं नाही झालेत, इथे चांगलं ऊस येतं, माझ्याकडे ऊस नाही, इथे भात शेती होते, माझ्याकडे नाही होतं, इथे द्राक्ष चांगले आहेत, माझ्याकडे नाही आहेत. पण सगळीकडे जर हीच एक भावना असेल की माझ्यावर अन्याय होतं, म्हणजे सगळ्यांवर तर अन्याय झालेला आहे, तर आत्ता हीच वेळ आहे की जर नवा महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपण ही मागणी केली पाहिजे
की बाकी सगळं सोडा, आम्हाला चांगला दर्जा द्या, आरोग्यात चांगला दर्जा द्या, शिक्षणात चांगला दर्जा द्या, तुम्ही नोकऱ्या उपलब्ध करा, नोकऱ्या करण्यासाठी काय शिक्षण बदलायला पाहिजे हे सांगा, आणि मगच आम्ही तुम्हाला मतं देऊ की तुमच्या सोबत उभं राहू. पण ही ताकद ही तुमच्यामध्ये आहे, आणि जर तुम्हाला ताकद बघायची असेल तर येतं कुठे तुम्ही, एक मिनिट नाही, एक मिनिट तुम्ही प्रश्न तुम्ही विचारला होता. हा, तुम्हाला ताकद बघायची असेल जर तुम्ही मला सांगता की हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, मी एक आवाज आहे, मी एक हात आहे, बरोबर आहे, पण तुम्हाला ताकद खरी बघायची असेल सगळ्यांनी हात वरती करा. वा, ही ताकद आहे, ही ताकद आहे, आणि हे हात उद्याचा देश बदलू शकतील. सर, सर मी स्पोर्ट्समन आहे, मी स्पोर्ट्समन आहे, मग इकडे जे सोलापुरात वगैरे जे डिस्ट्रिक्टचे तालुक्याचे वगैरे मॅचेस होतात तिकडे आम्ही जाऊ शकतो, पण नेक्स्ट लेवलला जिथे स्टेटला वगैरे आम्हाला जायचं असतं तेव्हा तिकडे यायचं जायचं ट्रॅव्हलिंगचा खर्च वगैरे तो आमच्याकडून होत नाही, त्यामुळे आम्ही इच्छा असताना सुद्धा तिकडे जाऊ शकत नाही. सो सर प्लीज त्यासाठी काही स्कीम वगैरे असेल तर तुम्ही शासनाला प्लीज. ठीक आहे, नक्की, कारण ह्याच्यात सोपी गोष्ट अशी की आपल्याकडे साधारण सगळे खेळाडू हे डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंतचे सगळे रजिस्टर्ड असतात, तर नक्कीच प्रत्येक डिस्ट्रिक्टला आपण काहीतरी करू शकू त्याच्यात, तर हे विचार करण्यासारखी गोष्ट. आणि सर तुम्ही ते कुमठानाक्याच्या ग्राउंड बद्दल पण विचार करावा. ठीक आहे, चालेल. सर पाठी नंतर घेऊ, एकच मिनिट घेऊ सर प्लीज, मी खूप वेळ झालं उभारली, एक मिनिट तिथे सर पाठीमागे. पाठीमागे म्हणजे कुठच्या पाठीमागे? तुमच्या मागे. हॅलो, अच्छा तिथे पुन्हा, ओके, अच्छा तिथे झालं की इथे येतो, तिथे झालं की इथे येतो. माझा एक प्रश्न आहे की सोलापुरात खूप कामगार अशा आहेत की ती विडी करतात, खास करून महिला, काही महिला शिकलेल्या असतात तरी पण ते विडी करतात कारण त्यांना दुसरा इलाजच नसतो, त्यांना घरी बसून विडी करावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर आरोग्यावर परिणाम होतो. बरोबर. तर आणि ते विड्या करतात ना, त्यांचे जे घरचे पुरुष माणूस असतात, हा ही बाई राहते ना, मग चला आपण बसून खाय, असं पण खूप घरात होत आहे, तर त्याच्यावर पण काहीतरी उपाय काढावा अशी माझी. नक्कीच, आणि जसं तुम्ही हा प्रश्न मला सांगितला तसं महाराष्ट्रभरात फिरत असताना मी अजून एक प्रश्न बघतो, खास करून पुढे तुम्ही परभणी हिंगोलीमध्ये वगैरे गेलात तर तिथे महिला या शेतमजदूर म्हणून खूप काम करत असतात आणि त्यांना आत्ता विचारांना काहीच कोणी विचारत नाही, कारण आपण सगळे इतर विषय घेतोय पण शेतमजदूरांचे विषय घेत नाही. तसंच हा बीडी जो कामगारांचा प्रश्न आहे किंवा शेतमजदूरांचा आहे हा माझ्या मनावर नक्कीच आहे, ह्याच्यावर आत्ता ठोस काय उपाय करायचे हे अजून मला तसं काही बघितलं नाहीये मी, पण नक्कीच मला करण्यासारखं वाटतं. आणि सर सगळ्यावर जेव्हा आपण बीडी पितो आणि विकत घेतो त्याच्यावर लिहिलेलं असतं की धूम्रपान सेहत के लिए हानिकारक आहे, मग आपण विकतोच का आणि हे विड्या करतोच का? शासनाकडूनच हे लिहिलं जाते. सर जे तुम्ही कराल त्याच्या पाठीमागे आम्ही साथ द्यायला तयार आहे सर. धन्यवाद, नक्कीच याच्यावर हे करू आपण पुढे. एक मिनिट, इथून इथून असं प्रातिनिधिक शेवटचा एखाद दुसरा घेऊया. विचार, प्रश्न विचार. आपल्या या पवित्र हिंदू धर्मात गायींना मातेचं स्थान देतो आपण, असं म्हणतात की महाराष्ट्रात गो हत्यावर बंदी आली आहे, तरी अजून सोलापुरात अजून पूर्ण भारतात देखील गो हत्या चालू आहेत आणि इथं रस्त्याने हिंडत असतात गाय, त्यांना उचलून जाऊन कापतात. असा एक कायदा आणला पाहिजे की ज्या जे जर गायांना कापतात त्यांना भर चौकात उभा करून हात पाय त्यांचे कापले पाहिजे. नक्कीच नक्कीच, त्याच्यावर कायदा तर आहेच, पण गाय सोबत मला वाटतं माय पण तेवढीच महत्वाची, आणि महिलांना जे हात लावतात त्यांचे पण हातपाय भर चौकात कापले पाहिजे. त्याचं मला शेवटचा सर सर अजून हॅलो एक झाला विचारतो प्लीज. हॅलो, थँक्यू सर आमच्या सोलापुरात आल्याबद्दल. मी राजनीतीमध्ये खूप लोकांना पाहिले पण मी असा विचार करायचा की आमच्या विद्यार्थ्यांमधून येऊन कोण असं स्वतःचे मन व्यक्त करेल. आपण आलात, अतिशय खूप आनंद वाटला सर मला की आमच्या मनाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील डायरेक्टली. सर माझा प्रश्न असा आहे, सोलापुरात भरपूर कष्टाळू माणसं आहेत पण त्यांना नोकऱ्या नाहीत, हे पण मी मान्य करतो सर, पण या ठिकाणी जेवढं काय विद्यार्थी आहेत आपल्या आईवडिलांच्या कष्टातून स्वतःच्या कष्टातून या ठिकाणी शिक्षण करायला येतात सर, पण 90% विद्यार्थ्यांना स्वतःला माहीत नसतं सर की आपलं ध्येय काय आहे, आपण काय करावं, आपण कशासाठी कॉलेजला जातोय. यासाठी सर विद्यार्थ्यांना अतिशय मोटिवेशनची गरज आहे सर आणि काउन्सिलिंगची गरज आहे. येस सर, आणि त्यांना मूलतः माहीत नसतं की त्यांना करावं काय लाईफमध्ये आणि स्वतःच ते कन्फ्यूज असतात सर, तर त्यासाठी आपण काय करावं सर. नाही नक्कीच, पण एक प्रश्न असा आहे की ह्याच्यात जसं मी सांगितलं ना की आपण शिकतोय, काही करताना आयुष्यात आपण पहिला विचार करायला पाहिजे का करतोय ते, तो जर उत्तर मिळालं
तर मग आपण कसं करायचं आणि काय करायचं हे आपल्याला कळत जातं. पण नक्कीच मुंबई ठाण्यात मी आता सुरू केलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण काउन्सिलिंग करतोय की आयुष्यात तुला पुढे काय बनायचं आहे. त्याच्यातून म्हणजे माझं पण तसंच कन्फ्युजन होतं जसं मी आठवीत होतो नववीत होतो की मला आयुष्यात पुढे करून करायचं आहे काय पुढे. अर्थात राजकारणात याची ही माझी नेहमीची आवड होती पण ती खरोखर आवड मी माझ्या प्रोफेशनमध्ये करू शकतो का. तर ह्याच्यावर कोणीतरी आपल्याला एक काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं आणि पूर्ण महाराष्ट्रभरात हे झालं पाहिजे. जसं मी मुंबईत व्हर्च्युअल क्लासरूम केलं आहे तसं माझं एक स्वप्न आहे की महाराष्ट्रातलं प्रत्येक कॉलेज हे व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे आपण जोडायचं आणि प्रत्येक वर्ग जोडायचा. म्हणजे कुठूनही एखादा चांगला शिक्षक सोलापूरमध्ये असेल तो शिक्षक पूर्ण महाराष्ट्रभरात धडे देऊ शकेल. कोणतरी काउन्सिलर पुण्यात असेल तिकडचे ते काउन्सिलर सगळ्यांचं काउन्सिलिंग करू शकतील. तर एक जसं मी सांगितलं टेक्नॉलॉजी मोठं माध्यम आहे पण टेक्नॉलॉजी एक माध्यम आहे त्याचा वापर कसा करायचा. तर अर्थात मेंटल काउन्सिलिंग आहे करिअर काउन्सिलिंग आहे या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. थँक्यू सर. धन्यवाद. तुम्ही सगळे आज एवढ्या मोठ्या संख्येत आलात मला इथे तुम्ही स्वागत केलं चांगले चांगले प्रश्न विचारले जे मला निवेदन आलेली आहेत त्याची मी नक्कीच पुढे त्याच्यावर काम करीन आणि हा संवाद आपण पुढे चालत राहूया. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम. हे होते आधी.